तर लक्ष द्या सर्वांनी, आपण स्टार्ट केलेल्या लेक्चरला. आज आपण इम्पॉर्टंट टॉपिक बघणार आहे, ज्यामध्ये आपण जे अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप जे बेटा आहे ना, त्याचा पूर्ण अभ्यास करणार आहे. आणि हे जे तुमच्यासोबत डायग्राम दिसत आहे जे आपल्या स्क्रीनवर आहे, त्याचा पूर्ण अभ्यास आपण त्या डायग्रामचा आणि ह्या बेटांचा आपण या माध्यमातून करणार आहे. तर सर्व आपण आपली जी डायग्राम आहे त्याचा पण अभ्यास करू आणि याचा पण अभ्यास करू, ठीक आहे. तर आता बघा, इथं आपल्यासमोर जे पूर्ण पूर्ण हे पृथ्वी आहे, त्या पृथ्वीमध्ये तुम्हाला लक्षात येत आहे की ह्या पृथ्वीमध्ये आपला भारत आहे, ठीक आहे. याला मी थोडं झूम इन करतो. तर झूम इन करायच्या आधी थोडंसं तुम्हाला सांगतो, भारताच्या म्हणजे पृथ्वीच्या आजूबाजूनी काही डायग्राम काही लाईन्स असतात, ज्या आपण इमॅजिनरी लाईन ज्याला म्हणतो, ज्याला आपण मी याच्या आधी पण लेक्चरमध्ये शिकवलेलं आहे. इमॅजिनरी लाईन म्हणजे काय होते, एक असते अक्षवृत्त, एक असते रेखावृत्त, लॉन्गिट्यूड आणि लॉन्जिट्यूड. त्याची मी ट्रिक्स ऑलरेडी आपल्या पेपरमध्ये आपल्या युट्यूब चॅनलवर टाकलेली आहे. इंडियाचं लॉन्जिट्यूड किती आहे किंवा इंडियाचं पण आणि महाराष्ट्र पण टाकलेलं आहे, तर या दोघांचंही टाकलेलं आहे. तर आता आपण ह्याचं इथं तुम्हाला रियालिटीमध्ये 3D डायग्राम मध्ये कसं दिसते ते दाखवून देतो, ठीक आहे. बघा इथं तुम्हाला मी पहिले तर हे चालू करून देतो ग्राफिक्स, ओके. बघा आता तुमच्यासोबत लाईनिंग दिसेल इथे, ओके. बघा आता इथे लाईनिंग दिसून आलं असेल. तर लॉन्जिट्यूड लॉन्जिट्यूड काय असते, ज्याला आपण पूर्ण अभ्यासणार आहे या डायग्रामच्या माध्यमातून. आता इथे बघा, हा इंडिया, मी इंडियाला झूम करतो जेणेकरून तुम्हाला प्रॉपर दिसेल. बघा आता दिसत आहे सर्वांना, एकदा मेसेज करून मला सांगा कमेंट सेक्शन मध्ये व्यवस्थित काय, कारण की खूप महत्वाचा टॉपिक आहे हा. एकदा जर तुम्हाला अंडरस्टँड झाला तर लक्षात येईल. तर बघा, मी तुम्हाला ऑलरेडी याच्या आधी शिकवलेलं आहे की आपल्या पृथ्वीच्या मिडल मधून तीन लाईन जातात. किती लाईन जातात, एक महत्वाची लाईन जाते जी मी तुम्हाला इथे दाखवून देतो, ती आहे इक्वेटर. बघा हे इक्वेटर आहे, हे जे आपल्या पृथ्वीच्या मिडल मधून म्हणजे हे पूर्ण पृथ्वीला अराउंड केलेलं आहे इक्वेटरने, दिसत आहे. हे इक्वेटर आहे जे पूर्ण मिडल मधून जाते, म्हणजे ह्या इक्वेटरच्या वरती आणि इक्वेटरच्या खाली, ठीक आहे. ह्या इक्वेटरच्या वरती आणि खाली हे दोन भाग होतात, आणि वरचा भाग जो असतो तो नदन असतो आणि खालचा सदन असतो, नॉर्थ आणि साऊथ, ओके. तर हा जो खालचा आहे, मग इथून एक आणखी जाते. तर बघा हे इथं 20 degrees दिसत आहे ना, पण ऍक्च्युली हे 23.5 degrees असते. तर बघा हे 23-20 वरते आहे आणि 30 खाली आहे. इथं 30 आहे आणि इथं 20 आहे, याच्या दोघांच्या खाली आहे. याला ट्रॉपिक ऑफ कॅन्सर म्हणतो, जे की इंडियामधून चाललं. बघा ट्रॉपिक ऑफ कॅन्सर, ओके, हे ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आहे. आणि असंच एक खालून जाते, थोडंसं मी याला वरते घेतो. बघा इथून तेव्हा ट्रॉपिक ऑफ कॅफ्रिगॉन, हे ट्रॉपिक ऑफ कॅफ्रिगॉन आहे, ठीक आहे. हे खालच्या साईडने आहे, याला आपण मराठीमध्ये वरच्याला म्हणतो अक्षवृत्त, खालच्याला म्हणतो कर्कवृत्त, हे ट्रॉपिक ऑफ कॅन्सर. आणि जो सूर्य राहतो ना, नेहमी सूर्य याच्या मदत फिरतो, म्हणजे हा इक्वेटर ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आणि हा जो आहे ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आणि ट्रॉपिक ऑफ कॅफ्रिगॉन, तर याच्यामध्ये फिरतो. म्हणजे इथूनच पृथ्वीवरदे सूर्य फिरेल. तर याचा मी पूर्ण तुम्हाला सविस्तर अभ्यास जो आहे ना ह्या डायग्रामचा, हे जर तुम्हाला समजलं आणि तुम्ही जर चांगले मला मेसेज केले किंवा कमेंटमध्ये सांगितलं की सर हे आम्हाला समजत आहे आजच्या लेक्चरमधून, तर आपण असंच कंडक्ट करू समोरचे जेवढे पण फिजिकल जिओग्राफीचे कन्सेप्ट आहेत ते, कारण की तुमचं अंडरस्टँडिंग मस्ट आहे. जर असं समजत असेल तर आता आपण जस्ट स्टार्ट केलेला आहे, एंडिंग पर्यंत हा टॉपिक पूर्ण क्लिअर होऊन जाईल. यामध्ये मी दोन्ही डायग्रामचा यूज करेल, जे की आपली साधी डायग्राम असते त्याचा सुद्धा आणि याचा सुद्धा, इथं व्हिज्युअल होईल तुम्हाला, ठीक आहे. तर इक्वेटरच्या वरती नॉर्थ, इक्वेटरच्या खाली साऊथ, आणि यामध्ये जो आहे इथं 23.5 अंश आहे, इथं 20 नाही आहे, 23.5 खाली असते आणि 1.65 कुठं असते बघा दाखवून देतो मी तुम्हाला. ह्या हा आर्टिक सर्कल आहे, बघा इथं वरते. आता हा 3D मध्ये तुम्हाला लक्षात येईल हा आर्टिक सर्कल आहे, म्हणजे हा पूर्ण पृथ्वीच्या कुठं आहे एक्झॅक्ट, बघा हा आर्टिक सर्कल एकदम हा 6.5 वर आहे. म्हणजे इथं जसा तो तुम्ही जर पाहला तर हा 6.5 degree वर आहे, 6.5, हे जे डिग्री बघा 60 वरती आहे आणि 80 खाली आहे, तर इथं 6.5 degree म्हणतो याला. असा आर्टिक सर्कल आहे, कारण की वरती आर्टिक आहे आणि असाच खाली बघा, खालून सुद्धा दाखवून देतो मी तुम्हाला. बघा खालून सुद्धा इथं अंटार्क्टिक सर्कल आहे, बघा हा बघा हे अंटार्क्टिक सर्कल, म्हणजे हा अंटार्क्टिक आहे खाली. बघा पृथ्वी बघा किती डेंजर आहे आणि किती व्यवस्थित आपण पाहत आहे. तर हे जे तुमच्यासमोर जे डिग्री दिसत आहे ना, त्या डिग्री खूप महत्वाच्या आहे. म्हणजे असे एकूण 6 रेषा झाल्या आपल्यासमोर, किती 6 झाल्या, 6 नाही झाल्या, समजा 5 म्हणू शकतो. इक्वेटर, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर, ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन, वरते आर्टिक सर्कल आहे आणि खाली अंटार्क्टिक सर्कल आहे. आणि जो 0 degree असतो तो इथं एक्झॅक्ट इथं 90 म्हणतो त्याला आपण, तो बघा इथं पृथ्वीच्या इथे आहे, ओके, एक्झॅक्ट. आणि खाली एक आहे, तर अशा प्रकारे आपली पूर्ण पृथ्वी आहे. तर आपल्या पृथ्वीच्या मिडल मधून कोणतं वृत्त जाते, तर ते जाते ट्रॉपिक, 23 अंशावर आहे हा इक्वेटर, 0 वर असते नेहमी. हा तर याच्यामध्ये बघा इथं ऑब्झर्व करायचं, हे तर 10 दिसत आहे, 10 degree, हा दिसत आहे 10 degree, म्हणजे 10 degree बघा कुठून आहे, याच्या खालून आहे, याच्या खालती आहे, आणि श्रीलंकेच्या खाली आहे 10 degree, म्हणजे 0 पासून इथं आहे. जर आपण याला आणखी झूम केलं तर इथे इथे बघा तुम्हाला दिसेल हे 10 degreeच्या खाली इथे हा 5 degree हा 5 अंश दिसत आहे. आता ही इथं आपली एंडिंग आहे, इथं 5 अंश दिसत आहे, 5 degree नॉर्थ, नॉर्थकडे आहे म्हणून नॉर्थला. आता हा 5 degree जो आहे ना, तर तुम्ही ऑब्झर्व करा आपल्या आपलं जे अंदमान आणि निकोबार बेट आहे ते कुठं आहे. तर आपलं अंदमान निकोबार बेट आहे बघा,
इकडे आपलं अंदमान निको हे आहे इकडचं या साईडचं, इथं मी जो इथं माझा कल्सर आहे इथं अंदमान निकोबार आहे, ठीक आहे. इकडे थोडंसं इकडे नेतो याला, तुम्हाला दिसेल हे जे दिसत ना हे अंदमान निकोबार बेट आहे इथलं, एवढं जिथं माझा कल्सर आहे, ठीक आहे. हा अंदमान निकोबार. आणि इथं जे आहे त्या लक्षद्वीप, इथे जे छोटे छोटे बेटं दिसत आहे हे आहे लक्षद्वीपचे बेट, ठीक आहे. आता याच्या खाली हे जे लाईन आहे हे 10 डिग्रीवाली आहे, हे अशी आडवी, आणि याच्या खाली जे आहे ही आहे इक्वेटर. इथं 5 डिग्रीवाली येते, याला झूम केल्यानंतर 5 डिग्री लाईन येते, हे 5 डिग्री लाईन आहे. मग आता हे काय कामाचे आहे, तर चॅनल आहे, 10 डिग्री चॅनल, 9 डिग्री चॅनल, 8 डिग्री चॅनल, तर ते चॅनलसाठी हे महत्वाची लाईन आहे, ठीक आहे. हे चॅनल खूप महत्वाचे असतात, आपल्याला जर आपलं जहाज वगैरे इकडून तिकडे न्यायचं असेल तर हे चॅनलचा मदत होतो, ठीक आहे. तर हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे की कोणतं चॅनल कुठून जाते, ठीक आहे. आता मला एका प्रश्नाचं पहिले उत्तर द्या, पृथ्वीची एकूण पूर्वेकडून पश्चिमेकडे लांबी किती आहे, म्हणजे नॉर्थ टू साऊथ किंवा साऊथ टू सॉरी ईस्ट टू वेस्ट सांगा, म्हणजे पूर्वेकडून पश्चिमेकडे हे लांबी किती आहे. पृथ्वीची नका सांगू, भारताची सांगा, कारण की प्रश्न भारताचा आलेला आहे, ठीक आहे. म्हणजे अंदाजे त्याच्यात पण काय आहे, बऱ्याच बुक्समध्ये वेगवेगळे डेटा दिलेला आहे, कारण की ते मी याच्यासाठी सांगत आहे, कारण की वेगळ्या बुकमध्ये याच्यासाठी दिला आहे, कारण की आपण ते एक्झॅक्ट नाही घेऊ शकत. जसं महाराष्ट्राची पण आहे, मी तुम्हाला महाराष्ट्रात सांगून देतो, बघा महाराष्ट्राचं पुढे येणारच आहे, तोपर्यंत भारताची सांगा तुम्ही किती आहे. तर 3000 किलोमीटर सांगत आहे काही लोक, 900 नाही, ते महाराष्ट्राचं नका सांगू मला, बरं महाराष्ट्राचं घेऊन घेऊ, दोन्ही सारखं आहे, मी फक्त मोजून दाखवतोय तुम्हाला काय प्रॉब्लेम होते. बरेच जण म्हणतात ना सर हा पुस्तकात डेटा हा आहे, हा पुस्तकात डेटा आहे, तर बरेच वेळा होते, ठीक आहे. तर ते मी तुम्हाला सांगून देतो, 3000 3200, ठीक आहे. नॉर्थ टू साऊथ 3200 सांगितलंय, हा म्हणजे वरतून खाली नॉर्थ टू साऊथ 3200 सांगत आहे तुम्ही, आणि तसं 3000 सांगत आहे. बघा इनडायरेक्टली आपण 3000 घेऊ, का बरं मी 3000 म्हणत आहे, बघा इथं बघा भारताचं, तर भारताचं हे गुजरात मधलं ठिकाण जे आहे ना इथून ते मोजलं जाते. तर बघा मी मोजून दाखवतो तुम्हाला, बघा हे गुजरात पासून मोजतो का, गुजरात पासून, तर हे इथून जर आपण मोजलं, इथं एक ठेवलं आपण, आणि हे जर मी असं मोजलं ना इथपर्यंत, बघा किती होतं हे जवळपास 3000 जवळपास होत आहे, बघा इथपर्यंत एंडिंग पॉईंट इथं आहे, बघा हे किती झालं, दिसत आहे तुम्हाला 2932, म्हणजे नियरली इक्वल टू 3000 आहे. आता हेच मी दुसऱ्या साईडला नेलं, लक्षात द्या, हेच जर मी इथून समजून घ्या या पॉइंट पासून बघा थोडस इकडे गेलं हे डिस्टन्स कमी होते, होते ना कमी, तर इकडे घेतलं तर हे डिस्टन्स काय होते, कमी जास्त होते, लक्षात घ्या. त्यामुळे अंदाजे असते ते 3000, आणि जर मी वरतून खाली घेतलं, बघा वरतून खाली पण घेऊन दाखवतो तुम्हाला भारताचं, जर वरतून घेतलं इथून, आता इथून जम्मू काश्मीर पासून झूम आउट करावं लागेल, जम्मू काश्मीर तर पॉइंट दिसत नाही, इथून घेतो मी, ठीक आहे. बघा केरला पासून इथून जर घेतलं, बघा हा पॉइंट छोटासा पकडला, इथून जर मी याला ओढते ओढलं ना इथं 3200 जवळपास जाते, हा बघा 3000 वरती गेला, वरती पण जात नाही आहे तो, दिसत पण नाही आहे, 3200 वरती जातो, तिथे मी टच केला, ठीक आहे. त्यामुळे काय होते, कधी कधी डिस्टन्स जे असतात ना हे कमी जास्त होऊ शकतात, तर डिस्टन्सच्या मागे लागायचं नाही. जर आपण महाराष्ट्राचंही घेतलं, आता महाराष्ट्राचं बघा इथं थोडंसं महाराष्ट्राचं दाखवून देतो तुम्हाला, ठीक आहे. बघा महाराष्ट्राचं जर मी असं घेतलं, समजा महाराष्ट्र इथून आहे, तर इथून असं घेता कसं घेता सांगा, आता प्रॉब्लेमच आहे ना. त्यामुळे काही पुस्तकामध्ये जो डेटा आहे तो डायरेक्ट त्यांनी काय केलाय 3000, बघा असा घेतला तर किती होते 800 पाहिजे, बघा हा 800, तर 800 वरती जाते, इथे घेतला तर 836 होते, इथे घेतला तर 800 होते, बरोबर आहे. म्हणून पुस्तकामध्ये इतकुठं घेसान तुम्ही काही सांगू शकत नाही ना, म्हणून हा नियरली इज इक्वल टू 800 असते, 800 असते, आणि मग असा जर घेतला तर तो आणखी कमी जास्त होतो, आलं लक्षात. म्हणून याच्या मागे लागायचं नाही, थोडासा डेटा इकडे तिकडे झाला तरी त्याच्या जवळपासचा आन्सर तुम्हाला मारायचा आहे, ठीक आहे. त्याच्या जवळपासचं एकदम डीपमध्ये जायचा प्रयत्न करू नका, ठीक आहे. हे फक्त सांगायचं होतं मला म्हणून. तर आपण काय पाहिलं, ट्रॉफिक ऑफ कॅन्सर पाहिलं, आणि ट्रॉफिक ऑफ कॅन्सरच्या नंतर इथं इक्वेटर सांगितलं मी तुम्हाला, आणि हा इक्वेटर जो आहे ह्या इक्वेटर आणि ट्रॉफिक ऑफ कॅन्सरच्या इच्छात म्हणतात कोण आहे, इथं आहे लक्षद्वीप आणि इथं आहे अंदमान निकोबारची बेटे. आता हे पूर्ण समजलं तुम्हाला, ठीक आहे, हे समजलं सर्वांना. आता आपण येऊ आपल्या मेन डायग्रामवर, तिथं मी तुम्हाला आणखी क्रिस्टल क्लिअर करून देतो आपण काय पाहताय तर. जबरदस्त, व्हेरी गुड, ठीक आहे. आता हे चॅनल लक्षात ठेवा, हे डिग्री काय असते, तर मी जर चॅनल म्हटलं 8 डिग्री चॅनल, तर ते 8 डिग्री काय आहे, ते लॉन्जिट्यूड लॅटिट्यूड आहे, ते लॅटिट्यूड आहे, आणि त्या लॅटिट्यूडमध्ये मग तुम्हाला सगळं समजलं. चलो आता येऊ इकडे, आता या डायग्रामवर या, बघा इथं तुम्हाला डिस्टन्स 3000 दिलाय, आणि इकडे बघा 3200 दिलेला आहे. तर हे मी याच्यासाठी दाखवून दिलं तुम्हाला, 3200 आणि 3000, हे मग प्रॉब्लेम नको, ठीक आहे. हे ट्रॉफिक ऑफ कॅन्सर 23.5 डिग्रीवर आहे, ठीक आहे. हे 23.5 डिग्रीवर तुम्हाला दिसत असेल, आणि इथं बघा लक्षद्वीप आहे, इथं अंदमान आहे, तर इथूनच सगळा गेम आहे. तर तो गेम काय आहे थोडं समजून घेऊ, ठीक आहे. बघा आता लक्ष द्या इथे,
बऱ्याच जणांना कळणार नाही ह्या गोष्टी, म्हणून मी पहिले क्लिअर करून दिल्या होत्या. तर इथं बघा, लक्ष दी बा इथं. तर आता आपण पहिले अंदमान निकोबार बेट समजून घेऊ. तर अंदमान निकोबार बेट खूप सिंपल आहे, ठीक आहे. मी याला झूम करून देतो अंदमान निकोबारला, म्हणजे तुम्हाला प्रॉपर तेच समजलं पाहिजे. दिसत आहे सर्वांना? बघा आता हे अंदमान निकोबार बेट आहे. त्या अंदमान निकोबार मध्ये टोटल जे बेट आहे, टोटल टोटल बेट जे आहे ते बघून घेऊ. जास्त झालं मला वाटलंच, हे झूम केल्यानंतर नाही का याचं काम बिघडते. प्रत्येक याच्यात नाही काही ना काही बक्स आहेत. टोटल जे बेटा आहे इथं, तर बरेच जण कॅल्क्युलेट करतात तर हे पार्ट करायचं नाही. मी परत एकदा सांगायचं आहे, 572 बेटा इथं टोटल. किती? 572 बेटा टोटल. यातल्या असं म्हणतात की 34 बेटांवर काय आहे, वस्त्या आहे. 34 बेटांवर काय आहे, लोक राहतात. ह्या अंदमान निकोबार, हे दिसतंय तुम्हाला अंदमान निकोबार, ह्या याच्याबद्दल बोलत आहे आपण सर्वसाना, लक्षात घ्या अंदमान निकोबार बद्दल. ओके, तर याच्यात 534 बेटांवर लक्ष, बाकी ठिकाणी राहत नाही कारण की खूप छोटे छोटे बेट आहे. तर अंदमान निकोबारचं काय होतं माहिती आहे का, यातला जो भारताचा सर्वात दक्षिणेकडचा जर भाग म्हटला ना, तर तो आहे हा इंदिरा पॉइंट. हा जो तुम्हाला दिसतो ना छोटचा, हा हाच भारताचा सर्वात शेवटचा पार्ट आहे. जे तुम्हाला मी 5 डिग्री दाखवतो ना, ते 5 डिग्रीच्या वरते थोडस, तर 6:30 6:45 बघा, 6:45 म्हणतात त्याला. नॉर्थ, नॉर्थ म्हणजे उत्तरेकडे आपला काय आहे इंदिरा पॉइंट, हा सर्वात दक्षिणेकडचं ठिकाण आहे. सर्वात दक्षिणेकडचं बघा, मी तुम्हाला क्लिअर करून देतो एकदा परत. आपल्या भारताचं सर्वात दक्षिणेकडचं ठिकाण जर विचारलं तर इथे इंदिरा पॉइंट आहे. कुठे? ह्या इथे. हा जो मी कल्सर नेता ना इकडे, इकडे थोडस याला इकडे करतो, हा जो इकडे कल्सर नेला इथे, मग हा हा जो 5 आहे ना बघा, 5 ची लाईन, हे 5 ची लाईन आहे, 5 ची लाईन दाखवतो ना, हा 5 ची लाईन आहे. तर याच्या वरती इथे 6 डिग्री म्हणजे हा जो रेस दिसत आहे इकडे, पण हा दक्षिणेकडे अति म्हणजे भारताच्या दक्षिणेकडे, बट आपण इक्वेटरच्या काय वरती आहे, आपण विषुववृत्ताच्या वरती आहे, त्याच्यामुळे आपण नॉर्थकडे आहे. म्हणजे भारताच्या दक्षिणेकडचं सर्वात खालचं ठिकाण जर म्हटलं, ते 6:05 उत्तरेला आहे दक्षिणेकडचं, कारण की आपण कशाच्या वरती आहे, इक्वेटरच्या वरती आहे. हे व्यवस्थित भाग समजून घ्या, म्हणजे ह्या इथं आहे ते. आणि मग याच्यानंतर जर आपल्या मुख्य भूमीसोबत म्हटलं, मुख्य भूमी म्हणजे काय, ही मुख्य भूमी झाली, या मुख्य भूमीसोबत जर म्हटलं तर हा पॉइंट आहे. ओके, हा तर तो कन्याकुमारीचा आहे. तो कोणाचा आहे? कन्याकुमारीचा. ठीक आहे, या आता इकडे. इथपर्यंत कळलं सर्वांना? तर हे सगळ्यात हा प्रश्न जर पेपरमध्ये आलेला आहे, बऱ्याच वेळा आलेला आहे, तर लक्षात ठेवायचं तुम्हाला 6:45 काय आहे नॉर्थला आहे. आता इथून बघा, आता याच्यामध्ये 572 आहे, काही जण काही पुस्तकामध्ये 570 मिळेल, तर त्याच्यात पळायचं नाही कारण की इथे छोटे 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 बेट आहे, खूप छोटे छोटे बेट आहे. तर ते आपण कॅल्क्युलेट, त्यातल्या 34 गेटच्यावर वस्त्या आहे, म्हणजे 34 आपण राहतो. तर याची राजधानी पटकन सांगून द्या, राजधानी बऱ्याच जणांनी सांगितली, व्हेरी गुड. त्याची राजधानी आहे पोर्ट ब्लेअर. तर अंदमान निकोबारची राजधानी काय आहे? पोर्ट ब्लेअर. व्हेरी गुड. ठीक आहे, तर इथं नाही का एक महत्वाचं सांगतो, जे पेपरमध्ये डायरेक्ट डायरेक्ट येईन ते सांगत आहे. इथे एक छोटस बेट आहे जे की नॉर्थला आहे. ठीक आहे, तर बघा अंदमान, तर हा जो वरचा पार्ट असतो ना, हा अंदमानचा असतो, आणि हा जो खालचा पार्ट असतो हा निकोबारचा असतो. ठीक आहे, तर अंदमान मध्ये आपली राजधानी आहे पोर्ट, पोर्ट ब्लेअर. हे राजधानी कुठं आहे? अंदमान मध्ये आहे. आणि निकोबार मध्ये काय आहे? निकोबार मध्ये बघा राजधानी नाही आहे, पण निकोबार मधील कार निकोबार एक बेट आहे. कोणतं? कार निकोबार. याला पण ते काही लोक राजधानी म्हणतात निकोबार, निकोबार मध्ये. म्हणजे अंदमान निकोबार हे वेगळे पार्ट आहे, पण आपण त्याला एकत्रच म्हणतो. तर अंदमान वेगळा आहे वरच्या साईडचा, आणि खालच्या साईडचा निकोबार म्हटलं जाते. ठीक आहे, तर इथे जे अंदमान मधलं जे वरच्या साईडला एक बेट आहे, हे एक्झाम्पल साठी हे देत आहे मी, वरच्या साईडला लक्षात ठेवा. आपल्याला पेपरमध्ये मार्क काढायचे, पीएचडी करायची नाही आहे. ठीक आहे, मी तेही दाखवू शकतो तुम्हाला कुठं आहे, पण त्यात पडू नका. कधीच पेपरमध्ये काही येणार नाही कुठं आहे रेन, कुठं ते सिच्युएशन दाखवा, लोकेशन दाखवा, तुम्हाला एवढ्या डीपमध्ये जायचं काम नाही. तर इथलं जे वरचं एक बेट आहे, त्या बेटचं नाव विसरायचं नाही कोणीच. ठीक आहे, ते बॅरन बेट. कोणतं बेट आहे ते? बॅरन, बॅरन बेट. आता हे जे बॅरन बेट आहे ना, हे आपल्या भारतातील एकमेव, ठीक आहे, एक आणखी आहे नॉरकोंडम नावाचं, ते पुढे बोलतो मी याबद्दल. एक पहिले हे लक्षात ठेवा, बॅरन बेट हे एकमेव ज्वालामुखीचं ठिकाण. कोणतं? ज्वालामुखीचं. ज्वालामुखी भारतामध्ये ज्वालामुखीचं ठिकाण कुठं आहे असा पेपरमध्ये प्रश्न आला, तर बॅरन बेट आहे. आणि या बॅरन बेटच्याच एक्झॅक्ट इथं बाजूला एक आणखी आहे. ठीक आहे, लक्षात घ्या, बॅरन बेटच्याच एक्झॅक्ट बाजूला, म्हणजे आणि हा पहिले तर मृत आहे. मृत ज्वालामुखीचे प्रकार पडतात, ज्वलित ज्वालामुखी, मृत. ठीक आहे, कधी पण निर्माण होऊ शकतो असे, तर मृत आहे. पण आता हा परत काय झाला होता? ज्वलित झाला होता. ठीक आहे, ज्वलित म्हणजे काय? परत उद्रेक त्याच्यातून झाला होता. तर हे बॅरन बेट. आणि याच्याच बाजूला नारकोंडम म्हणून आहे. कोणता आहे? नारकोंडम.
हे नारकोंडम सुद्धा ज्वालामुखीचंच बेट आहे, म्हणजे ज्यातून ज्वालामुखी निघतो. ऍक्च्युली हे सर्व ज्वालामुखीपासूनच तयार झाले, पण एक नारकोंडम सांगत आहे मी तुम्हाला. तर हे म्हणजे बॅरन बेट आणि नारकोंडम, तर हे कुठं येते? पोर्ट ब्लेअर मध्ये येते. दोन्ही लक्षात ठेवायचं आहे, बॅरन आणि नारकोंडम. बॅरन आणि नार, तर बॅरन लक्षात ठेवा, नारकोंडम ठेवू नका. का नाही ठेवू नका? म्हणजे मी तुम्हाला याच्यासाठी म्हणत आहे, लक्षात ठेवू नका. बॅरन वरूनच नारकोंडम लक्षात येते. कसं लक्षात येते? तर तुम्ही आपल्या ध्यास अकॅडमीच्या क्लासला आहे, त्यामुळे टेन्शन नाही घ्यायचं, चिल राहायचं. बघा कसं लक्षात येते. तर ह्या बॅरन मधला न जो आहे ना, न याच्या न वरून समोरचं नाव आहे नारकोंडम. आपल्याला काय करायचं आहे? नारकोंडम काही म्हटलं चालते, बॅरनच लक्षात ठेवा. न त्याच्या समोरचा जुळते, त्याला समोर न्यायचं नारकोंडम. जर दुसरं विचारलं समजा पेपरमध्ये, दुसरं कोणतं आहे, कळलं का माझी शॉर्टकट ट्रिक? व्हेरी गुड. आपण सर्व सर्व शॉर्टकट ना घेताय क्लासमध्ये, चिल राहा फक्त. जो आता बघा, तुम्हाला पूर्ण भारतातल्या नद्या पाठ झाल्या, तुम्हाला भारतातलं सर्व सिच्युएशन पाठ झाली, तुम्हाला सायन्स मधलं सर्व पाठ झालं, तर तसंच ही होऊन जाईल. फक्त वेट अँड वॉच. ठीक आहे, बॅरन बेट नारकोंडम, ठीक आहे, हे अंदमान, हे निकोबार. समजून आलं का सर्वांना? एकदा कमेंट सेक्शन मध्ये सांगा बरं मला, मी फक्त बोलत आहे वन साईड. चला सर्वांनी सांगा. जबरदस्त. हा, आता महत्वाचा पॉइंट बोलायचा मला. क्लिअर, व्हेरी गुड. आता बघा, हे अंदमान आणि निकोबार जे आहे ना, हे एका डिग्रीनं वेगळं झालेलं आहे. हे डिग्रीनं, तेच 10 डिग्री. तर हे जी डिग्री आहे ना, ते त्यासाठी मला ते पूर्ण चित्र दाखवा लागलं तुम्हाला. तर हे एका डिग्रीनं वेगळं झालं, आणि हे जी डिग्री आहे, ही आहे 10 डिग्री चॅनल. याला 10 डिग्री चॅनल म्हणतात. ठीक आहे, चॅनल 10 डिग्री चॅनल. म्हणजे इथून काय झालं, हा पार्ट वेगळा झाला, हा पार्ट वेगळा झाला खालचा. समजलं का सर्वांना? अंदमान निकोबार. ठीक आहे, तर इथे ना मग आता केव्हा केव्हा प्रश्न काय येते बघा, त्याच्यात थोडं डीपमध्ये आणखी जातो, काही फरक नाही पडत. 10 डिग्री चॅनलला अंदमान निकोबार वेगळा झाला, केव्हा केव्हा पेपरमध्ये काय होते माहिती आहे का? दुसरा प्रश्न येतात, छोटा अंदमान आणि कार निकोबार कशाने वेगळा झाला, असा प्रश्न येतात. बघा प्रश्न बघा, मी समजा विचारलं अंदमान निकोबार किती डिग्रीनं वेगळा झाला, 10 डिग्री चॅनलला आहे. पण कधी कधी प्रश्न काय विचारतात, छोट्या अंदमान आणि कार निकोबार किती डिग्रीने वेगळं झालं, त्याचंही आन्सर 10 डिग्रीज आहे. कारण की हा जो अंदमान आहे ना वरचा, हा ए अंदमान, त्या अंदमान मध्ये हा जो खालचा एक पार्ट दिसून आला, याला छोटं अंदमान म्हणतात. कोणते? छोटे अंदमान, छोटे अंदमान. ओके, आणि हा जो खालचा दिसून आला, याला इथला जो पार्ट आहे खालचा, याला कार निकोबार म्हणतात. तुम्हाला म्हटलं ना याचं नाव कार निकोबार आहे म्हणून, कार निकोबार. आता तुम्ही बघा, अंदमान निकोबार कोणत्या डिग्रीने वेगळा झाला? 10 डिग्रीनं. आता ह्या 10 डिग्रीच्या वरती छोटा अंदमान आहे, आणि ह्या 10 डिग्रीच्या खाली कार निकोबार आहे, म्हणून पेपरमध्ये छोटं अंदमान म्हणू आणि कार निकोबार म्हणू, तरी आन्सर काही 10 डिग्री. कळलं का तुम्हाला? 10 डिग्री कसं? 10 डिग्री, 10, 10चा आकडा, 10चा आकडा, 10, 10, दोन्ही हात तसे करायचे. तर चार पॉईंट खूप महत्वाचे आहे, जास्तीच्यात पळायचं नाही आहे. सिम्पल सिम्पल सांगतो, कुठले कुठले जास्त डीपमध्ये जाऊ पण नका. हे 500 चौऱ्यात काही मुलांनी काही पाठ करतात, कधीच आयुष्य विचारलं नाही एमपीसीनं की 572 बेट किती आहे. मी तुम्हाला सांगत आहे, कधी शोध लागला ना आणखी 2-3 बेट वाढून जाईल. कारण की सर्चिंग चालू आहे, कधी वरती जाते कधी खाली जाते. ठीक आहे, तर त्यामुळे याच्या मागे पळायचं नाही. मुलं याच्यात टाइमपास करतात, तुम्हाला इथं टाइमपास नाही करायचा. तुम्हाला कुठे टाइमपास करायचा आहे? चार गोष्टी, चार किंवा 5 गोष्टी. कोणत्या कोणत्या? राजधानी पोर्ट ब्लेअर. राजधानी कुठे येते? अंदमानामध्ये येते. इथं ज्वालामुखीचं कोणतं हे आहे? बॅरन बेट आहे. बॅरन बेटवरून नवरून पकडला नारकोंडम आहे. क्लिअर. त्यानंतर अंदमान निकोबार कोणत्याने वेगळं झालं? 10 डिग्री चॅनलने वेगळं झालं. तिसरं, यालाच काय म्हणतो, छोटं अंदमान किंवा कार निकोबार, हे सुद्धा किती डिग्रीने वेगळं झालं? 10 डिग्रीने वेगळं झालं. इंदिरा, भारतातील अति दक्षिणेकडचं ठिकाण कोणतं आहे? इंदिरा पॉइंट आहे. त्याची डिग्री सुद्धा लक्षात ठेवायची आहे, 6:45 उत्तर, उत्तर म्हणजे नॉर्थकडे आहे. हे इथं लास्टला तुम्हाला दाखवू दिलं आहे मी, हे लक्षात ठेवायचं आहे. हे तुम्ही एवढं लक्षात ठेवलं ना, तुमचं काम झालं. याच्यात आणखी एक स्टोरी आहे इंटरेस्टिंग, ती सांगून देतो मी तुम्हाला. ठीक आहे, तुम्हाला स्टोरी आवडतात ना म्हणून. तर अंदमान निकोबारवर एक असं एक छोटंसं बेट आहे, जे की निकोबारमध्ये येते. त्या बेटावर असे सजीव, असे प्राणी आहे. तुम्ही तो पिक्चर वगैरे पाहिला असेल ना, आता जे नवीन नवीन पिक्चर आले, त्यामध्ये असे एक सजीव प्राणी आहे की जे माणसाच्याच जातीतले आहे, पण ते स्वतःला माणूस म्हणतच नाही, ते अजूनही शिकार करून जगून आले. तिथं जर माणूस गेला ना, तर तिथे ते आपल्याला मारून खाऊन टाकतात. ठीक आहे, बऱ्याच जणांना प्रयत्न केले तिथे जाण्याचे, काही जणांनी बोलण्याचे. तर एक तर बहुतेक युट्यूबर होता, तो पण तिथे गेला होता, त्यालाही मारून खाऊन टाकलं त्यांनी. कारण की ते प्राणी काय आहे, ह्युमनच, पण ते स्वतःला अपडेट नाही करू शकले. ते कारण की त्या निकोबार बेटवर जे होते खूप वर्षापासून आहे, तर तिथंच आहे ते सिच्युएटेड. तर त्यामुळे त्यांचं जी कंडिशन आहे सध्या, ते आपल्यामध्ये येण्याची, जसं मागच्या वेळेस बरेच वर्ष आधी दुष्काळ आला होता, तर आपण त्यांना वरतून एरोप्लेननं काय टाकलं होतं, खायचं अन्न पदार्थ टाकलं होते, पण त्यांनी खाल्ले नव्हते. तिथं काहीच नव्हतं, तरी खायला त्यांनी खाल्लेले होते. त्यांना असं वाटलं की काहीतरी वेगळं मारण्यासाठी झालं आपल्याला. तर त्या बेटावर जाण्यास बंदी आहे. म्हणजे हा टुरिस्टचा पार्ट येतो सर्व सर्व, टुरिस्ट टुरिझम म्हणतो याला. तर हा टुरिझमचा पार्ट पूर्ण ब्लॉक करून ठेवलेला आहे, बंद करून ठेवला आहे. तर त्यामुळे ह्या पार्टवर जाता येत नाही. आणि आता सरकारने तर रिस्ट्रिक्शन लावले आहे तिथं न जाण्याचा.
असा एक पार्ट आहे हा सेंशनल, हा सेन्सेशनल आयलँड आहे ते, तर तिथे जाता येत नाही, तर ते आपल्याला काही पेपर मध्ये येणार नाही, फक्त मी तुम्हाला एक्स्ट्रा नॉलेज देऊन दिलं की कुठं आहे काय आहे. तर भारतात असंही आहे, असे माणसं आहे त्या, म्हणजे बघा पृथ्वीवर असे पण माणसं आहे की जे ह्युमन म्हणून आहे पण ते आपल्याला ह्युमन मानतच नाही, ते आपल्याला मारून खाऊन टाकेल असे आहे. तर ह्याही गोष्टी सध्या आहे. ओके, लक्षात आलं सर्वांना हे. तर बघा पेपर मध्ये काय येणार आहे, मी तुम्हाला पेपरच्या दृष्टीकडून शिकून आलो, मी सांगायला गेलो तर खूप काही सांगू शकतो, पण टाइमपास नावाची गोष्ट आपल्याला करायची नाही आहे, आपल्याला स्ट्रिक्ट टू राहायचं आहे पेपरच्या दृष्टिकोनातून. तर पीएचडी करू नका, बस ह्या ज्या 4-5 पॉईंट सांगितले ना मी, याला पूर्णपणे पकडून ठेवा, याच्यातही मागं लागू नका. ठीक आहे, काहीच पेपर मध्ये येणार नाहीये. बरं, जर आता याच्यामध्ये तुम्हाला सांगायला गेलो ना मी डीप मध्ये, तर यामध्ये बघा जवळपास ह्या निकोबार मध्ये 18 वस्ती आहे, ह्या 18 वस्तीपैकी 10 वस्तीवर काय आहे लोक राहतात, 18 पैकी 10 वस्तीवर, म्हणजे याच्यात डीप मध्ये 18 पैकी 10 वस्तीवर राहतात. ठीक आहे, आता इथून बघा इंडोनेशिया, हे बघा इंडोनेशिया बघा किती जवळ आहे इथून, म्हणून हा पार्ट आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. इथून इंडोनेशिया खूपच जवळ आहे, म्हणजे आपण ईस्टर्न जे कंट्री आहे म्हणजे पूर्वेकडचे देश आहे त्यांच्यासोबत डायरेक्टली काय करू शकतो, कॉन्टॅक्ट करू शकतो. म्हणून आपल्यासाठी हा अंदमान निकोबार जास्त महत्वाचा आहे. इथं पोर्ट ब्लेअरवर एरोप्लेन वगैरे पण उतरते, आणि थोडीशी इथं नाही का जे समुद्र सपाटी आहे ना ते थोडीशी डिस्टन्सवर आहे, म्हणजे समजा आता हे बेट आहे असं, ठीक आहे हे बेट आहे एक्झाम्पलसाठी, ते इथून समुद्र आहे ना इथं खाली आहे, म्हणजे इथं समुद्र वरती येत नाही, खवळत नाही जास्त, म्हणजे पाणी वरती येत नाही, त्यामुळे इथं आपल्याला घर वगैरे बांधता येते, जास्तीत जास्त आपण इथं राहू शकतो, म्हणून हा टुरिस्टसाठी पण खूप महत्वाचा पार्ट आहे आपल्यासाठी. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. आणि हे इकडे म्हणून याला सुमात्रा वगैरे म्हटलं जाते, बऱ्याच जणांना माहित असेल याला सुमात्रा निकोबार, तर हे याला का म्हणतात, याला याला जे आहे ना याला मलाक्का ट्रेड म्हणतात, बऱ्याच जणांनी ऐकलं असेल मलाक्का 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 ट्रेड म्हणतात मलाक्का. ठीक आहे, हा जे पास असते ना म्हणजे ह्या आपल्या अंदमान आणि निकोबारची, याला मलाक्का ट्रेड म्हणून ओळखलं जाते. तर ऐकलं असेल तर ठवा लक्षात, जर नसेल ऐकलं तर थोडंसं असू द्या, तर मलाक्काचा भाग म्हणतात याला, कारण की तो इंडोनेशिया जवळून जवळ आहे. इथं याला सुमात्रा म्हणतात, बघा इंडोनेशियाला काय म्हणतात सुमात्रा, याला मलाक्का. तर हे थोडंफार न्यूज चॅनल वगैरे जर ऐकलं असेल मलाक्का सुलाम्मा सुमात्रा, तर हे तुमच्या लक्षात येईल. असो, त्यात पडायचं नाही जास्त, मी जे 5 पॉईंट सांगितले ते लक्षात ठेवा. तरी मी डिटेल तुम्हाला शिकून दिलं की तुमचं प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे, पण त्या डिटेलमध्ये पण तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, बॅरन बेट, नारकोंडम बेट, 10 डिग्री चॅनल, इंदिरा पॉईंट, बस एवढं लक्षात ठेवा, बाकी काही नाही. तर हे झालं तुमचं काय अंदमान निकोबार, आता आपण येऊ लक्षद्वीपवर. ठीक आहे, चलो अंदमान निकोबार आता येऊ लक्षद्वीप. समजून आलं का सर्वांनी, एकदा मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा सर्वांनी, चला एकदा मेसेज करा सर्वांनी कमेंट सेक्शन मध्ये. चलो चलो जल्दी जल्दी, सूर्या सूर्या व्हेरी गुड, सुशील जबरदस्त, चला सर्वांनी पटपट. जबरदस्त कपिल, निकिता, बघा काही जणांचे नावं नाही का मला स्पीडमध्ये जातात, तो वाचणं होत नाही, पण मी प्रयत्न करत आहे. ठीक आहे, चलो नाईस 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 व्हेरी गुड. बघा आता इकडे वापर, आता इथं लक्षद्वीप आहे. आता लक्षद्वीप जे आहे ना हे लक्षद्वीप खूपच छोटा आहे, बघा तुमच्या लक्षात पण येत असेल, लहानसं दिसत असेल तुम्हाला. इथं नाही का ऍक्च्युली वस्ती खूप कमी आहे. लक्षद्वीपवर तुम्ही गेले ना, जसं अंदमानवर जवळपास 572 जवळ होते, तर हे जे लक्षद्वीप तुमच्या समोर आहे त्या लक्षद्वीपमध्ये 36च बेट आहे. किती आहे? 36 बेट. त्यापैकी 36 बेट पैकी थोड्याशाच बेटांवर काय वस्ती आहे, काय असं आहे, कारण की याची हे तर मी तुम्हाला सांगितलं लिस्ट, याच्यात कसं आहे माहिती आहे का, बस अवळं बेट आहे आणि परत असं असं, म्हणजे इथून समुद्र लगेच वरती जातो, समुद्राचं पाणी इथपर्यंत येऊन जाते, म्हणजे इथं घरही करायला राहायला जागा नाही आहे, म्हणजे हे खूप छोटे 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 बेट आहे. आता याला लक्षद्वीप का नाव दिलं, लक्षद्वीप, लक्ष म्हणजे काय होते, लक्ष म्हणजे 1 लाख होते, 1 लाख. तर वरतून जेव्हा पाहिलं ना किंवा तिथं गेल्यावर लोकांना समजलं इथं तर बेटच बेट आहे, जसं आपण एका जागेवरून समजा मी पाहिलं असं ओव्हरऑल सगळे इकडे, तर मला बेट दिसेल तिथे बेट दिसेल तिथे बेट दिसेल, तर असं वाटत होतं की खूप लाखो बेट आहे, म्हणून त्यावेळेस तिथं नाव पडून गेलं त्याला लक्ष, लक्ष म्हणजे 1 लाखापेक्षा जास्त, तर असं वाटलं इथं खूप बेट आहे, पण ऍक्च्युली लक्ष बेट नाही आहे, इथं 36च बेट आहे. ठीक आहे, पण नाव पडून गेलं लक्ष लक्षद्वीप, लक्षद्वीप द्वीप म्हणजे तुम्हाला माहिती आलेलं आहे, तर असे नाव पडले त्याचे. तर लक्षद्वीप म्हणाला आहे पण लक्ष बेट नाही आहे, ते नंतर शोध लागला, समजलं. आणि पाणी, कारण की याचं डिस्टन्स जे हाईटी आहे ना हे जास्तीत जास्त 5 ते 6 मीटर आहे, म्हणजे हे 5 ते 6 मीटर हाईटवर आहे फक्त, 5 ते 6, म्हणजे समजा उद्या भरती ओहोटी आली, ठीक आहे, तर तुम काय होईन पाणी वरती जाईन खाली जाईन, इतकी जी हाईट आहे हे जवळपास 12-14-15 मीटर पर्यंत तुम्हाला पाहायला मिळते, म्हणजे समुद्रसपाटीपासून वरती. तर याची समुद्रसपाटीपासूनची उंची किती आहे, खूपच कमी आहे. ठीक आहे,
इथपर्यंत कळलं सर्वांना, तर सर्वांनी मला नाही कमेंट सेक्शन मध्ये वो लक्षद्वीपची राजधानी सांगायची. चला सर्वांनी राजधानी सांगा तोपर्यंत. चला लवकर लवकर, राजधानी पाहिजे मला. लक्षद्वीपची राजधानी सर्वांनी कमेंट मध्ये सांगायची आहे. जबरदस्त, चलो व्हेरी गुड व्हेरी गुड. आणि सर्वांनी कमेंट मध्ये टाका, मी कमेंट याच्यासाठीच वाचत असतो तुमचे. नाईस, सर्वांना माहित पाहिजे ना. राजधानी माहित नसेल तर मग तो पुढे जाऊन अर्थच नाही आपल्याला. जसं तिकडे पोर्ट ब्लेअर झाली, इथं काय आहे. प्रोनाउन्सिएशन तुमचं चुकलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही, फक्त तुम्हाला टाईप करायचं आहे. जबरदस्त, हा व्हेरी गुड. त्याची राजधानी आहे करवती, कवरती. व्हेरी गुड, कवरती म्हणा कारवती म्हणा काही प्रॉब्लेम नाही, कवरती इथली राजधानी आहे, लक्षात ठेवजा. ठीक आहे, आता बघा इथे तुम्हाला मालदीव दिसत आहे, मालदीव दिसत आहे इथं. मालदीव, मालदीव हे देश आहे, मालदीवचे पण छोटे 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 बेट आहे. तर हे लक्षद्वीप आणि हे मालदीव हे एकमेकापासून एका डिग्रीपासून वेगळं झालेलं आहे, एका डिग्रीपासून वेगळं झालेलं आहे लक्षद्वीप आणि मालदीव. तर ते डिग्री किती आहे लक्षात ठेवा. तर तिथं आपण पाहिलं होतं अंदमान निकोबार 10 डिग्री, तर हे जे लक्षद्वीप आहे आणि हे 9 डिग्रीनं वेगळं, सॉरी 8 डिग्रीनं वेगळं झालं. किती ना, 8 डिग्री. म्हणजे लक्षद्वीप आणि मालदीव, ठीक आहे, ती डिग्रीनं लक्षात ठेवा, किती डिग्रीनं, 8 डिग्रीनं. खूपदा पेपरमध्ये प्रश्न आलेला आहे, लक्षद्वीप बेट हे मालदीव पासून किती डिग्रीनं वेगळं झालं आहे, 8 डिग्री चॅनलनं. लिहून देतो, ठीक आहे. आता इथं लक्षद्वीप मध्ये इथे 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 एक आणखी बेट आहे मिनिकॉय नावाचं. कोणतं, मिनिकॉय, मिनिकॉय, मिनिकॉय नावाचं बेट आहे, लक्षात ठेवा. आता प्रॉब्लेम काय आहे, पेपरमध्ये जर विचारलं, पेपरमध्ये विचारलं लक्षद्वीप आणि मालदीव हे किती डिग्रीनं झालं, तर 8 डिग्रीनं वेगळं झालं. समजा पेपरमध्ये आलं मिनिकॉय आणि मालदीव किती डिग्रीनं झालं, ते 8 डिग्रीनं झालं, ते 8 डिग्रीनं झालं. आता ह्या मिनिकॉयच्या वरती आपलं लक्षद्वीप आहे, तर मिनिकॉय हे लक्षद्वीप, लक्षद्वीप आणि हे मिनिकॉय किती डिग्रीनं झालं, असा जर प्रश्न आला तर हे 9 डिग्रीनं झालंय, 9 डिग्रीनं झालंय. किती डिग्रीनं झालंय, 9 डिग्रीनं. बघा तुमच्या लक्षात येत असेल हे 9 डिग्रीनं झालं, हे 8 डिग्रीनं. मालदीव आणि मिनिकॉय किती डिग्रीनं, 8 डिग्रीनं, किंवा मालदीव किंवा लक्षद्वीप 8 डिग्रीनं, आणि मिनिकॉय आणि लक्षद्वीप हे किती डिग्रीनं झालं, 9 डिग्रीनं झालं. शॉर्टकट सांगतो मी याची, वेट करा हा, पहिले समजून घ्या व्यवस्थित. आता तुमच्या लक्षात आलं असेल गेम काय आहे, तर थोडंसं मी याला मिनिमाइज करतो, सगळं सांगतो. हेच पेपरमध्ये येणार आहे, डिग्री कोणत्या आहे, काय कोणत्या आहे, याला घाबरायचं नाही. एक मिनटं याला मिनिमाइज केलं मी, बघा तुमच्या लक्षात आलं असेल, डॉटेड लाईननं दाखवून दिली लागेल तर. बघा आठ, सगळ्यात खाली कोणतं राहील, 8 डिग्री राहील, सगळ्यात खाली कोणतरी 6 डिग्री. बघा हे 6 डिग्री, हे 6 डिग्री इकडून चाललं खाली, त्यानंतर याच्यावरती बघा 8 डिग्री आहे, याच्यावरती बघा हे 9 डिग्री आहे, याच्यावरती बघा 10 डिग्री आहे. ह्या डिग्री ज्या मी तुम्हाला पुढे दाखवल्या होत्या, या डायग्राम इथं दाखवल्या होत्या, बघा डिग्रीमध्ये दिसत आहे, यासाठीच दाखवल्या होत्या. ह्या डिग्री आहे सर्व, 8 डिग्री, 9 डिग्री, 7 डिग्री, इथंच दाखवल्या होत्या. आणि इथं त्या मी तुम्हाला मेन्शन करून दाखवत आहे, आलं का लक्षात तुमच्या, हा 8 डिग्री, 9 डिग्री. म्हणजे 8 डिग्री याने मिनिकॉय आणि मालदीवला वेगळं केलं, 9 डिग्री याने मिनिकॉय आणि लक्षद्वीपला वेगळं केलं. कोणाला, लक्षद्वीपला, लक्ष. तर मी हे लक्षात कसं ठेवायचं ते सांगतो, लक्षद्वीपला लक्षात कसं ठेवायचं. आता कॉन्सन्ट्रेशननं शॉर्टकट ट्रिक कळ्या, ठीक आहे. सर्वांनी कॉन्सन्ट्रेशननं शॉर्टकट ट्रिक लक्षात घ्या, सिम्पल 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 सिम्पल, ठीक आहे. याला थोडं वरती घेतो मी. जर तुम्हाला विचारलं, लक्ष द्या रे, आता हा सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट सांगत आहे मी तुम्हाला. जर तुम्हाला विचारलं लक्षद्वीप, ठीक आहे, लक्ष लक्ष लक्षद्वीप आणि मिनिकॉय, मिनिकॉय यामध्ये किती डिग्रीचं चॅनल आहे किंवा किती डिग्री अंशाचं अक्षरवृत्त गेलाय, तर लक्ष, लक्ष म्हणजे टार्गेट, आपलं लक्ष असलं पाहिजे ना, गन मध्ये आपण लक्ष असतो ना, गन, लक्ष कधी मिनी नसायला पाहिजे. मिनी म्हणजे काय, कमी नसायला पाहिजे. मिनी म्हणजे काय, मिनी, नऊ, मिनी, न म्हणजे नऊ, बघा मिनी नऊ, लक्ष मिनी 9 डिग्री चॅनल, 9 डिग्री, ठीक आहे, लक्ष मिनी नसायला पाहिजे. आता मिनिकॉय, मिनी, परत लिहितो मिनी, आणि मिनिकॉयच्या खाली कोणता देश आहे, मालदीव, मालदीव, मालदीव. तर बघा इथं इथं दोन्ही ठिकाणी काय आहे, यम आहे, इथंही यम आहे मिनिकॉयचा, इथंही यम आहे, ठीक आहे. तर या दोघांमध्ये यम आहे, जर यमला मी जोडलं असं असं जोडलं तर इथं 8 डिग्री तयार होते. मिनिकॉय आणि मालदीव, मिनिकॉय आणि मालदीव, लक्ष मिनी नसायला पाहिजे, म्हणजे लक्षद्वीप आणि मिनिकॉय 9 डिग्री चॅनल, आणि यमला जर मी असं जोडलं, बघा यमला, तर 8 तयार होते, म्हणजे मिनिकॉय आणि मालदीव 8 डिग्री, किंवा मग लक्षद्वीप आणि मालदीव म्हटलं तरी चालते, ठीक आहे.
लक्ष यम असलं म्हणजे यम पासून तयार काय होते आठ होते लक्षात ठेवजा पण दोन्ही ठिकाणी यम एम लागेल आपल्याला म्हणजे मिनिका आणि मालदीव आठ डिग्री चॅनल ठीक आहे. आणि जर तुम्हाला अंदमान निकोबारचं विचारलं तर अंदमान निकोबार हा दस दहा दोन हात असे दाखवायचे दहा डिग्री म्हणजे इथं काही आलं तर दहा डिग्रीच लक्षात ठेवायचं म्हणजे लक्षद्वीपमध्ये दोन डिग्री आहे आठ डिग्री आणि नऊ डिग्री आणि अंदमान निकोबारमध्ये दहा डिग्री आहे ठीक आहे. दहा डिग्री लक्षात राहील का तुम्हाला म्हणजे अंदमान पासून निकोबार दहा डिग्री म्हणा किंवा छोटा अंदमान पासून कार निकोबार म्हटलं तरी दहा डिग्री. आणि जर इकडे विचारलं तर लक्ष मिनी लक्षद्वीप आणि मिनिकॉयमध्ये नऊ नसायला पाहिजे नऊ नसायला पाहिजे न नऊ नसायला पाहिजे नऊ आणि आठ डिग्री कशामध्ये मिनिकॉय आणि खालचा जो आहे मालदीव यम यम तर यम यमला असं जोडलं तर आठ डिग्री तयार होते तर आठ डिग्री पासून समजलं का सर्वांना. हे डायरेक्ट पेपरमध्ये दोन तीन वेळा आलेलं आहे डिग्री विचारलेला आहे मग तुमचं तिथं काम बिघडलं नाही पाहिजे मी आता सांगत आहे. समजलं असेल तर कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा तसं. चला लवकर सांगा सर्वांनी हे विचारत नाही छत्तीस बेटा आहे का पस्तीस बेटा आहे का चौतीस बेटा आहे का कारण की आतापर्यंत कधीच विचारलं नाही माझ्या अभ्यासात जर विचारला तरी मी शिकून दिलेला आहे तुम्हाला. छत्तीस बेटापैकी बघा याच्यातही आहे किती बेटावर ते आणि हा जो बत्तीस चौरस किलोमीटरचा फक्त एरिया आहे चौरस किलोमीटर एवढा हा सगळा बत्तीस चौरस किलोमीटर म्हणजे लहानसाच आहे म्हणजे लक्षद्वीपमध्ये काहीच होत नाही लक्षद्वीप काहीच फेमस नाही आहे. लक्षद्वीपमध्ये फक्त नारळाचे खूप मोठं उत्पन्न होते सर्वात जास्त उत्पन्न नारळाचं होते इथं सर्वात जास्त नारळ आहे लक्षद्वीपमध्ये आणि तिथं काही मोठे काही हे नाही आहे जास्त गोष्टी एरोप्लेन वगैरे उतरायला होते आता केलं त्यांनी तिथं आता याच्या आधी तर काही नव्हतंही तिथे ठीक आहे. हेलिकॉप्टर वगैरे उतरत होते कारण की किती पाच सहा मीटरचं डिस्टन्स आहे त्याच्यात समुद्राचं पाणी चिरून जाते कुठं घर बांधणार ते जर तुफान वगैरे आले तर त्याच्यातच ते पाणी ते बेटही पाण्याच्या खाली चालले जाणार त्याच्यामुळे तिथं काहीच होत नाही ठीक आहे. ठीक आहे आता मी परत एकदा शांततेत रिपीट करतो. सर तुम्हाला विचारलं इथं काय आहे लक्षद्वीप आहे याच्याच खाली एक बेट आहे मिनिकॉय लक्षद्वीप आणि मिनिकॉय मध्ये किती डिग्रीचा चॅनल आहे नऊ डिग्रीचा चॅनल आहे. आता इथं मिनिकॉय आणि इथं मालदीव आहे मिनिकॉय आणि मालदीव मध्ये किती डिग्रीचा चॅनल आहे आठ डिग्रीचा चॅनल आहे खतम खेळ. हा लक्ष मिनी नसायला पाहिजे नऊ डिग्री मिनिकॉय यम यम आठ डिग्री ठीक आहे. आता इथे आलो इथं दहा डिग्रीचा चॅनल आहे हे अंदमान निकोबारचं होतं. हा यामध्ये तुम्हाला फक्त चार पाच पॉईंट लक्षात ठेवायचे आहे इथं अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप बेटे कम्प्लीट होऊन जाते. आता तुमचा काय प्रश्न आहे काही असेल तर मला पटापट कमेंट सेक्शन मध्ये सांगा ऑलरेडी लेक्चर खूप लॉंग झालेलं आहे. चला लवकर लवकर सांगायचे कारण की मी तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू शिकवतोय डायरेक्ट डायरेक्ट जे मला पेपरमध्ये पाहिजे ते पाहिजे. चलो जरा जबरदस्त व्हेरी गुड क्लिअर झालं सर सर्व काय रिपीट काय असेल तर मला सांगा मी तुम्हाला सर्व सांगतो काय समजलं नाही एकदम सिंपल आहे. एक तर आपण एक छान आणखी एक काम करू शकतो एका ब्लँक याच्यावर पाहून घेऊ ठीक आहे. ब्लँक याच्यावर पाहून घेऊ बघा दोन मिनटं फक्त ब्लँक याच्यावर पाहू द्या लक्षात पटकन ब्लँक याच्यावर स्पीडमध्ये सांगायचं आहे दोन मिनटात झालं पाहिजे सर्वांनी शॉर्टपर्यंत राहायचं आहे मस्त कमी करायचं आहे ठीक आहे. बघा हे अंदमान हे निकोबार ठीक आहे हे इथं इथं आलो इथं ठीक आहे. तर हे अंदमान निकोबार एका डिग्रीनं वेगळं झालं हे झाले दहा डिग्री ठीक आहे. याला आपण अंदमान म्हणतो याला निकोबार म्हणतो ठीक आहे निकोबार म्हणतो पण याला खालच्याला छोटं अंदमान म्हणतो छोटे अंदमान छोटे आणि इथं याला इथं एक बेटा याला कार निकोबार म्हणतो कार तर कार निकोबार आणि छोटे पण दहा डिग्री चॅनलला वेगळं झालं ठीक आहे. इथं एक बॅरन बेट आहे आणि नारकोंडम आहे खतम खेळ. पोर्ट ब्लेअर राजधानी आहे जी की अंदमानमध्ये आहे इथं ती स्टोरी पण सांगून दिली ठीक आहे. इथं छोटे 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 बेट आहे ठीक आहे. इथं एक छोटंसं बेट आहे आणि इकडे छोटे छोटे परत बेट आहे. तर हा देश आहे हा मालदीव नावाचा देश आहे. कोणता मालदीव हा मालदीव नावाचा देश आहे. इथं निकोबार नावाचं बेट आहे ठीक आहे. सॉरी इथं लक्षद्वीप आहे. इथं काय आहे लक्षद्वीप लक्षद्वीप ठीक आहे. इथं आहे क्लिअर सर परफेक्ट 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 व्हेरी गुड ठीक आहे. इथं मिनिकॉय आहे मिनिकॉय ठीक आहे. मिनिकॉय नावाचं बेट आहे. तर हे जर विचारलं याच्यातून कोणतं गेलं मिनिकॉय आणि मालदीवमधून तर आठ डिग्री गेलं. इथून जर कोणतं केलं विचारलं तिथून नऊ डिग्री गेलं. तर लक्षद्वीप आणि मिनिकॉयमधून समजलं लक्षद्वीप आणि मिनिकॉयमधून नऊ डिग्री गेलं आणि मग आठ डिग्री गेलं खतम खेळ. याच्यात छत्तीस बेट आहे इकडे पाचशे बहात्तर आहे याच्यात राहतात ते लक्षात राहील नाही राहील त्याचं मला काही करायला लागत नाही पण मी शिकून दिलं ठीक आहे. पण पेपरमध्ये प्रश्न जे दहा वर्षात आलेले आहेत ते मी तुम्हाला सांगा इथनं आलेलं आहे ठीक आहे. आणि हा जवळपास काही नाही बत्तीस किलोमीटर स्क्वेअरचा फक्त एरिया आहे खूप छोटा एरिया आहे हा खूप छोटा एरिया खतम टाटा बाय बाय ओके नाईस जबरदस्त खतरनाक बिलकुल कोई विषय नाही. तर इथं आपला हे लेक्चर संपलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा
काही टेन्शन नका घेऊ, चिल राहा, बिलकुल अभ्यास करत राहा मस्त निवांत, ठीक आहे. चलो घेऊ छोटासा पॉज आपण आता.